पौलाचे थेसलनिका करासपत्र पहिले थेसलनिका करासपत्र अध्याय एक। पौल सिल्वान आणि तिमथ्य यांच्याद्वारे देव जो पिता त्यामध्ये तसेच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दृढ असलेल्या थेसलनिकाच्या मंडळीस देवाची कृपा व शांती लाभो। आम्ही नेहमीच प्रार्थनामध्ये तुमची आठवण करून तुम्हा सर्वांसाठी देवाचे आभार मानतो। आम्ही आमचा देव व पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य, तुम्ही प्रेमाने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील दृढ आशेने सुशिकपणे धरलेला धीर याची सतत आठवण करतो। माझ्या बंधूंनो, देवाने प्रीतीत केलेली तुमची निवड ही आम्हाला माहीत आहे, कारण आमची स्वार्थ तुमच्याकडे केवळ शब्दांनी आली नाही तर पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने आली हे तुम्हाला माहीत आहे। आम्ही तुमच्यामध्ये कसे राहिलो तुम्हाला माहीत आहे, ते तुमच्या फायद्यासाठी होते आणि तुम्ही आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला। पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या आनंदात तुम्ही मोठ्या कष्टाने संदेश स्वीकारलात, त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व विश्वासणाऱ्यासाठी जे मासेदुनियात व अखियात होते त्यांच्यासाठी आदर्श असे झालात, कारण तुमच्याकडून गाजविण्यात आलेला संदेश केवळ मासेदुनिया आणि आखियातच ऐकला गेला असे नाही तर तुमचा देवावरील विश्वास सगळीकडे माहीत झाला आहे। म्हणून आम्हाला काही सांगण्याची गरज नाही, कारण ते स्वतःच आमच्याविषयी सांगत आहेत, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले, तसेच तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात व खरे आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी कसे वळलात आणि आता ज्याला देवाने मेलेल्यातून उठविले त्याच्या स्वर्गातून येणाऱ्या पुत्राची तुम्ही वाट पाहत आहात। तोच येशू देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून आपले रक्षण करतो। पहिले थेसलनिका करासपत्र अध्याय दोन। बंधूंनो, तुमचे तुम्हालाच माहीत आहे की आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही, पण तुम्हाला माहीत आहे की आम्हाला मागे फिलिप्पी येथे त्रास आणि अपमान सहन करावा लागला, पण देवाच्या सहाय्याने मोठा विरोध झाला असताना देवाकडून येणारी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला धैर्य प्राप्त झाले। खरोखर आमची घोषणा आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे किंवा अशुद्ध हेतूने किंवा भ्रमाने येत नाही, उलट ज्याप्रमाणे देवाने पसंत केलेले सुवार्तेचे कार्य सोपविलेले असे आम्ही आहोत, म्हणून आम्ही बोलतो। आम्ही मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी नाही तर देवाला, जो आमच्या उद्दिष्टांची परीक्षा घेतो। खरोखर तुम्हाला माहीत आहे की आम्ही तुमच्या समोर खुशामत करणाऱ्या शब्दांनी बोललो नाही, किंवा आमचे उपदेश करणे हे आमचा लोभ झाकण्याचे खोटे कारण नव्हते, कारण देव आमचा साक्षी आहे। किंवा आम्ही लोकांकडून, तुमच्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून सन्मान मिळावा म्हणून अपेक्षा करीत नव्हतो। ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने जरी आम्हाला आमचा अधिकार तुमच्यावर दाखविता आला असता, तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वतःचे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो, कारण आम्हाला तुमच्याविषयी इतके प्रेम वाटले की आम्ही तुमच्या बरोबर देवाकडून येणारी सुवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवन सुद्धा देण्यास तयार होतो। याचे कारण म्हणजे तुम्ही आमच्यासाठी प्रिय झाला होता। बंधूंनो, आम्ही देवाकडून आलेली स्वार्ता सांगत असताना तुम्हाला आठवत असेल की आम्ही रात्रंदिवस किती कष्ट केले। आमचे कष्ट आणि श्रम तुम्ही जाणता, ते यासाठी केले की तुम्हा कोणावरही भार पडू नये। तुम्ही साक्षी आहात आणि देव सुद्धा साक्षी आहे की आम्ही किती धार्मिकतेने, न्यायाने आणि निर्दोष रीतीने तुम्हा विश्वासणाऱ्यांबरोबर वागलो। आणि तुम्हाला हे चांगले माहीत आहे की जसा पिता आपल्या मुलांना वागवितो तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकाला वागविले आहे। अशा प्रकारे आम्ही तुम्हाला उत्तेजन दिले, सांत्वन केले आणि तुम्हाला साक्षी दिली की देवाला आवडेल अशा प्रकारे वागा जो त्याच्या राज्यात व गौरवात तुम्हाला बोलावितो। आणि या कारणासाठी आम्ही सुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही तर देवापासून आलेला
जसा खरा होता तसा स्वीकारला। देवाचा संदेश जो तुम्हा विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा कार्य करीत आहे। कारण बंधूंनो, तुम्ही येशूमध्ये देवाच्या ज्या मंडळ्या यहुदियात आहेत त्याचे अनुकरण करणारे झाला आहात। कारण त्यांनी यहुदियांच्या हातून जसे दुःख सोसले तसेच तुम्ही तुमच्या देश बांधवाकडून दुःख सोसले। त्यांनी प्रभू येशूला आणि संदेष्ट्यांना मारले। त्यांनी आम्हाला बाहेर हाकलून लावले। ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत। यहुदी तर लोकांचे तारण होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायला हवे, परंतु ते आम्हाला मना करून एक प्रकारे पापच करीत आहेत। ते या पापाद्वारे जे ते नेहमी करीत आले आहेत आपल्या पापाचे माप भरत आले आहेत आणि आता शेवटी आणि पूर्णतेने देवाचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे। बंधूंनो, आमच्यासाठी आम्ही तुमच्यापासून थोड्या वेळासाठी वेगळे झालो होतो। आम्ही शरीराने वेगळे झालो होतो, विचाराने नाही, आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी फार अधीर झालो होतो आणि तुम्हाला भेटण्याची फार इच्छा होती। होय, तुमची भेट घेण्याचा खरोखर आम्ही प्रयत्न केला होता। खरोखर मी पौलाने एकदा दोनदा प्रयत्न केला, परंतु सैतानाने असे करण्यापासून आम्हाला परावृत्त केले। शेवटी जेव्हा आपला प्रभू येशू दुसऱ्यांदा येईल तेव्हा त्याच्यासमोर उभे राहून तेव्हा आमची आशा किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल ज्याचा आम्हाला अभिमान वाटेल, ते तुम्हीच नाही का? होय, तुम्ही आमचा गौरव व आनंद आहात। पहिले थेसलनिकाकरास पत्र अध्याय 3। म्हणून आम्हाला अधिक वाट पाहणे शक्य नसल्याने आम्ही एथेन्स येथेच राहण्याचे ठरविले आणि आम्ही तिमथ्याला पाठविले, जो आमचा भाऊ आणि देवाच्या कामाकरिता ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरिता सहकारी असा आहे। आम्ही त्याला तुम्हाला दृढ करण्यासाठी आणि तुमच्याविषयीच्या विश्वासात तुम्हाला उत्तेजन देण्यासाठी पाठविले आहे, यासाठी की सध्या होणाऱ्या क्षणामुळे तुम्ही कोणी अस्वस्थ होऊ नये। कारण तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे की यासाठीच आमची दैवी नेमणूक झाली आहे। खरे तर जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हाला अगोदरपासूनच सातत्याने सांगत होतो की आपला छळ होणार आहे, आणि तुम्हाला माहीत आहे की नेमके तसेच घडले आहे। म्हणून मी अधिक काळ वाट पाहू शकत नसल्याने तुमच्या विश्वासाविषयी माहिती करून घेण्याविषयी तिमथ्याला पाठविले। कारण मोहात टाकणाऱ्याने तुम्हाला मोहात टाकले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ गेले असतील अशी मला भीती वाटत होती। पण तिमथ्य आता तुमच्याकडून परत आला आहे आणि त्याने आम्हाला तुमचा विश्वास व प्रीती याविषयी चांगली बातमी सांगितली आहे। त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही नेहमीच आमच्याविषयीच्या चांगल्या आठवणी काढता आणि ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आतुर झालो आहोत तसे तुम्ही झाला आहात। म्हणून आमच्या सर्व अडचणीत व त्रासात बंधूंनो, तुमच्याविषयी आम्ही उत्तेजित झालो, याला कारण म्हणजे तुमचा विश्वास। होय, आम्हाला माहीत आहे तुम्ही प्रभूमध्ये भक्कमपणे उभे आहात आणि ही गोष्ट आमच्यासाठी जीवनदायी श्वास आहे। तुमच्यामुळे आमच्या देवासमक्ष ज्या सर्व आनंदाचा अनुभव आम्ही घेत आहोत त्याबद्दलचे देवाकडे तुमच्यासाठी आम्ही पुरेसे आभार कसे मानायचे? दिवस आणि रात्र आम्ही कळकळीने प्रार्थना करीत आहोत की आम्हाला तुमची व्यक्तिशः भेट घेणे शक्य व्हावे आणि अजूनही तुमच्या विश्वासात जी उणीव आहे ती पुरवावी। आता देव स्वतः आमचा पिता आहे आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो आम्हाला तुमच्याकडे येण्याचा मार्ग दाखव। प्रभू करो आणि तुम्हाला प्रीतीत वाढो आणि भरून टाको, जसे आम्ही तुम्हावरील प्रेमाने भरभरून वाहत आहोत तसे तुम्हीही एकमेकासाठी व सर्वांसाठी प्रीतीने भरभरून वाहावे। यासाठी की जेव्हा आमचा प्रभू येशू त्याच्या पवित्र जनासह येतो तेव्हा तो अशा प्रकारे तुमची अंतकरणे बळकट करो आणि त्यांना पवित्रतेने निर्दोष करो। पहिले थेसलनिकाकरास पत्र अध्याय 4। बंधूंनो, मला आता तुम्हाला काही इतर गोष्टींविषयी सांगायचे आहे। प्रभू येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही तुम्हाला विनंती करतो व बोध करतो की देवाला कसे संतोष व्हायचे याचे शिक्षण तुम्हाला आमच्याकडून जसे मिळाले
तसे तुम्ही खरोखरच जगत आहात आणि तुम्ही ते जास्तीत जास्त करा, कारण तुम्हाला हे माहीत आहे की प्रभू येशूच्या अधिकाराने कोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या होत्या आणि हेच देवाला पाहिजे आहे। तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे। तुम्ही जार कर्मापासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे। त्याची अशी इच्छा आहे की तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा मिळवण्यास शिकावे आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही, त्या विदेशी लोकांप्रमाणे काम वासनेने नव्हे। त्याची ही सुद्धा इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने आपापल्या बंधूचा या बाबतीत गैरफायदा घेऊ नये, कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की प्रभू या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे। कारण देवाने आम्हाला अमंगळ जीवनासाठी नव्हे तर शुद्ध जीवनासाठी बोलाविले होते। म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो। आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही, कारण एकमेकावर प्रीती करावी असे देवानेच तुम्हाला शिकविले आहे। आणि हे खरे पाहता जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदुनियाभर प्रीती करीत आहात, परंतु बंधूंनो आम्ही तुम्हास कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा। आम्ही तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची आणि आपल्या स्वतःच्या हातांनी काम करण्याची इच्छा करा, यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये। बंधूंनो तुम्हाला हे माहीत असावे अशी माझी इच्छा आहे, जे मेलेले आहेत अशांसाठी इतरांसारखे दुःख करू नये, कारण इतरांना आशा नाही। कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसे देवही येशूबरोबर त्याच्यावर येशूवर विश्वास ठेवून मेलेले आहेत त्यांना त्याप्रमाणे परत जिवंत करील। आता आम्ही जे तुम्हाला सांगत आहोत तो एक संदेश आहे। जे आम्ही जिवंत आहोत ते आम्ही प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेपर्यंत तग धरू। जे मेलेले आहेत त्यांच्या अगोदर आम्ही निश्चितच जाणार नाही, कारण जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या करण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील। मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर ढगात वर घेतले जातील आणि अशा प्रकारे आम्ही प्रभूबरोबर सदा सर्व काळ राहू। म्हणून या शब्दांनी एकमेकाचे समाधान करा। पहिले थेसलनिकाकरास पत्र अध्याय 5। बंधूंनो वेळ आणि तारीखवार मी तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्वतःच हे चांगल्या प्रकारे जाणता की प्रभूच्या परत येण्याचा दिवस येईल तो जणू काय रात्रीचा चोर जसा येतो तसा येईल। जेव्हा लोक म्हणतात सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला अचानक वेदना होतात व मग ते सुटू शकणार नाहीत। परंतु बंधूंनो त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही, कारण तुम्ही सर्वजण प्रकाशाचे पुत्र आहात व दिवसाचे पुत्र आहात, आम्ही अंधाराचे किंवा रात्रीचे नाही। म्हणून आपण इतरांसारखे झोपू नये, उलट आपण सावध राहू व आमच्या स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करूया। कारण जे झोपतात ते रात्री झोपतात व जे दारू पितात ते रात्री दारू पितात, परंतु आपण दिवसाचे असल्याने स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करूया। आपण विश्वास आणि प्रीतीचे छातीला उरस्रान घालूया आणि आमचे शिरस्रान म्हणून तारणाची आशा ठेवूया, कारण देवाने आम्हाला त्याचा क्रोध सहन करण्यासाठी निवडले नाही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळावे म्हणून निवडले आहे। तो आमच्यासाठी मरण पावला यासाठी की आम्ही मेलेले असू किंवा जिवंत असू जेव्हा येशू येईल तेव्हा आम्हाला त्याबरोबर एकत्र राहता यावे। म्हणून एकमेकांना उत्तेजन द्या
आणि जसे आता तुम्ही करीत आहात तसे आध्यात्मिक रीतीने एकमेकांना पूर्ण मनाने बळकट करा. परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की जे तुम्हामध्ये श्रम व प्रभूमध्ये मार्गदर्शन करतात आणि शिक्षण देतात त्यांना तुम्ही मान द्या. आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की त्यांनी तुमच्या बरोबर केलेल्या कामामुळे त्यांना प्रेमाने मोठा मान द्या, एकमेकांबरोबर शांतीने राहा. बंधूंनो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो की आळशी लोकांना ताकीद द्या, भित्र्यांना उत्तेजन द्या आणि अशक्तांना मदत करा व सर्व लोकांबरोबर सहनशीलतेने राहा. कोणीही वाईटाची फेड वाईटाने करू नये म्हणून लक्षात ठेवा, परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा. सर्वदा आनंद करा, नेहमी प्रार्थना करीत राहा, प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना. आत्म्याला विजवण्याचा प्रयत्न करू नका, संदेष्ट्यांच्या संदेशाचा उपवास करू नका, पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करून खात्री करून घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरून ठेवा, दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. देव स्वतः जो शांतीचा उगम आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करो आणि तुमचे सर्व मनुष्यपण म्हणजे तुमचा आत्मा, जीव आणि शरीर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखू. देव जो तुम्हाला बोलावितो तो विश्वासू आहे आणि खरोखरच तो तसे करील. बंधूंनो, कृपा करून आमच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. पवित्र चुंबनाने सर्व बंधूंना सलाम करा. मी तुम्हाला प्रभूची शपथ घ्यावायला सांगतो की हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखविण्यात यावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.